Hi, my dear friends. I am Mr. Ganesh Karandikar, and welcome to my educational channel, English Lesson Guru. Today, we are going to learn an interesting and funny play from 7th standard English textbook. The name of this play is The Welcome. This play is written by रवींद्रनाथ टैगोर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सातवीच्या टेक्स्टबुक मधील 3.2 द वेलकम नावाचं प्ले या ठिकाणी पाहणार आहोत. या प्ले मध्ये चतुर्भुज बाबू नावाचं मेन कॅरेक्टर आहे आणि त्याच्या बाबतीत घडलेला सीन आपण पाहणार आहोत. सीन नंबर 1 मध्ये काय सीन आहे पा? अ विलेज रोड, एक गावचा रस्ता दाखवलेला आहे. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज एमए एक्झामिनेशन. चतुर्भुज बाबू नावाचं जे काही मेन कॅरेक्टर आहे, यांनी एमए ची एक्झाम पास होऊन तो आपल्या गावी परत येतो आहे. होपिंग दॅट एव्हरी वन विल मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. होपिंग दॅट, त्याला एक होप आहे, त्याला एक आशा आहे की एव्हरी वन विल, प्रत्येक जण काय करेल, मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम, म्हणजे प्रत्येक जण त्याचा रिस्पेक्ट करेल. मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम मीन्स गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, फ्रेज, अटेन्शन. म्हणजे त्याला असं वाटत होतं की सगळेजण काय करतील, मी एमए एक्झाम पास झालोय म्हणून मला मान देतील, माझा आदर करतील, असं त्याला एक आशा होती. देर इज अ प्लम्प अफगान कॅट विथ हिम. आणि त्याच्याकडे प्लम्प, प्लम्प मीन्स फॅट, फॅट मीन्स काय, लट्ट, गुबगुबीत, अशी अफगान कॅट, अफगान जातीची एक मांजर त्याच्याकडे होती. ती घेऊन तो आपल्या विलेज कडे, आपल्या गावामध्ये येत असतो. तेवढ्यात एंटर नीलरतन, गावातला जो काही गावकरी आहे नीलरतन, तो एंटर करतो. आणि नीलरतन चतुर्बाबूला काय म्हणतोय पा? नीलरतन, हॅलो देअर चतुर्बाबू, वेन डीड यू अराईव्ह. चतुर्बाबू, तुम्ही केव्हा आलात? चतुर्भुज काय म्हणतोय बघा, डिरेक्टली आफ्टर द एम ए एक्झाम्स वेअर ओव्हर. डिरेक्टली, थेट एमए ची एक्झाम देऊन मी ते येतो आहे. आय, पुढे तो बोलणार तेवढ्यात नीलरतन त्याला म्हणतोय, हा यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. ते फार छान कॅट आहे, फाईन कॅट, एकदम सुंदर कॅट आहे तुझ्याकडे. म्हणजे इथे चतुर्भुज बाबूच बोलणं संपायच्या अगोदरच नीलरतन त्या कॅट बद्दल बोलतो. चतुर्भुज काय म्हणतोय बघा, दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी, दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी, या वर्षीच्या ज्या काही एक्झाम्स होत्या, परीक्षा होत्या, त्या खूपच, त्याला पुढचं बोलणं बोलायचं होतं, पण तेवढ्यात नीलरतन त्याला बोलतोय, टेल मी वेअर डीड यू फाइंड दॅट कॅट. मला सांगी कॅट तुला कुठे सापडली. चतुर्भुज काय म्हणतोय बघा, बॉट इट, बॉट इट मीन्स विकत आणली. द सब्जेक्ट आईड ऑफर्ड, चतुर्भुज आपल्या एम ए एक्झाम बद्दल बोलतोय. काय सांगतोय बघा तो आता, द सब्जेक्ट आईड ऑफर्ड, जे सब्जेक्ट मी एम ए एक्झाम साठी घेतले होते ते पुढे बोलणार. तेवढ्यात नीलरतन काय करतो, त्याचं बोलणं थांबवून स्वतःच बोलणं चालू ठेवतो. बोलतोय, हाऊ मच डीड यू पे फॉर इट, तुम्ही या मांजरीला किती पैसे दिले, किती रुपयाला ही मांजर आणली. चतुर्भुज काय म्हणतोय, आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम्स इन अवर विलेज. बघा, चतुर्भुजच्या डोक्यामध्ये एम ए एक्झाम बद्दल आहे आणि नीलरतनच्या डोक्यामध्ये फक्त मांजरीबद्दल आहे. चतुर्भुज काय सांगतोय, नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन अवर विलेज, आपल्या विलेज मध्ये, आपल्या गावामध्ये कोणी आतापर्यंत परीक्षा कोणी दिलेली आहेत का, कोणी पास झालेला आहे का.
नीलरत्न काय म्हणतोय बघा, हो लॉट्स ऑफ देम, हा बरेच जण, बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट, बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट. ही जी काय कॅट आहे तुझ्याकडे, ही ह्या भागातली दिसत नाही. दिस पार्ट मीन्स ह्या भागातली दिसत नाही, वेगळ्याच प्रकारची ही कॅट आहे. चतुर्भुज टू हिमसेल्फ, टू हिमसेल्फ मीन्स स्वतःशीच तो बोलतोय. कन्फाउंड हिम, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. कन्फाउंड हिम, कन्फाउंड हिम मीन्स वर्ड्स यूज टू शो अँगर, म्हणजे रागाला येऊन तो काय म्हणतोय बघा, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. तो इतर विषयावरती बोलतच नाही, फक्त कशावरती बोलतोय, कॅटवरतीच. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय यू जस्ट पास्ट माय एम ए, म्हणजे इट डझंट सीम टू मॅटर, आणि असं वाटतच नाही दॅट आय यू जस्ट पास्ट माय एम ए, मी एम ए एक्झाम पास देऊन आलोय याचं त्याला काहीच वाटत नाहीये, असं तो चतुर्भुज स्वतःशीच बोलतो. तेवढ्यात एंटर द जमीनदार, तेवढ्यात त्या गावचा जो काही जमीनदार असतो तो जमीनदार काय करतो, एंटर करतो, तो प्रवेश करतो. जमीनदार काय म्हणतोय बघा चतुर्भुज बाबूला पाहून, हा चतुर्भुज व्हाट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकटा ऑल दिस टाइम. चतुर्भुज व्हाट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकटा ऑल दिस टाइम, तू कॅलकटाला इतका वेळ, इतके दिवस काय करत होतास. चतुर्भुज काय बोलतोय, आय यू जस्ट फिनिश माय एम ए सर, सर मी एम ए ची एक्झाम जस्ट काय झालंय, फिनिश करून आलेलो आहे, संपून आलेलो आहे, एम ए ची एक्झाम मी दिलेली आहे. जमीनदार, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. आता जमीनदारला सुद्धा काय झालं, या चतुर्भुजच्या हातामधली कॅट दिसते आणि काय बोलतोय तो, दिस कॅट ऑफ युअर इज अ स्टनर. स्टनर मीन्स काय तर ब्युटिफुल, सुंदर. तुझ्या हातामध्ये असणारी कॅट अतिशय सुंदर आहे, आय मस्ट से. मला असं म्हणायचं आहे की तुझ्या हातामधली कॅट अतिशय सुंदर आहे. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाइम दिस इव्हिनिंग. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस, ड्रॉप बाय माय प्लेस मीन्स व्हिजिट माय हाऊस. व्हिजिट माय हाऊस मीन्स काय, माझ्या घरी तू भेट दे. Why don't you drop by my place with your cat sometime this evening? आज संध्याकाळी थोडा वेळ तू माझ्या घरी भेट देशील का? The boys would be delighted. माझी मुलं थोडीशी काय करतील, delighted होतील, आनंदी होतील. चतुर्भुज, of course, I quite understand. Oh, नक्कीच मी समजू शकतो. They haven't seen me for a long time. बरेच दिवसात ते मला भेटले नाहीत ना, त्यामुळे मी तुम्हाला, तुमच्या मुलांना भेटायला येईन. जमीनदार काय म्हणतो बघा, यस आय सपोज सो, हो तेही आहेच. बट व्हॉट आय मीन इज, इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंट मेनी राऊंड विथ द कॅट. पण मला असं म्हणायचं होतं की स्वतः जरी आला नाहीस तरी मांजर घेऊन बेनीला काय कर, पाठवून दे. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. आणि मला काय करायचंय, माझ्या मुलांना ती मांजर धावायची आहे. तू नाही आलास तरी चालेल, पण मांजरीला काय कर, बेनीकडे पाठवून दे. म्हणजे इथे सुद्धा जमीनदार त्या चतुर्भुजनी कम्प्लीट केलेल्या एम ए बद्दल न विचारता त्याच्याकडे असणाऱ्या कॅट बद्दलच काय करतोय, विचारतो. असं विचारून जमीनदार काय करतो, एक्झिट होतो, एक्झिट द जमीनदार. जमीनदार तिथून निघून जातो. एंटर अंकल सातू. आणि मग तिथे कोण येतं, अंकल सातू येतो. सातू काय म्हणतोय बघा चतुर्भुजला पाहून, हाऊ आर यू माय बॉय, बीन अवे अ लॉन्ग टाइम हॅवंट यू. हाऊ आर यू माय बॉय, कसा आहेस माझ्या बाळा, तू बरेच दिवस इथे नव्हतास हो ना, बीन अवे अ लॉन्ग टाइम, इथे गावामध्ये बरेच दिवस तू नव्हतास हो की नाही. चतुर्भुज काय बोलतोय बघा, दॅट्स राईट, हो बरोबर आहे. देअर वेर सो मेनी एक्झामिनेशन्स, हो बऱ्याच काय होत्या, एक्झामिनेशन्स होत्या, बऱ्याच अशा परीक्षा होत्या, चालू होत्या. पुढे बोलणार तेवढ्यात सातू म्हणतो, दिस कॅट ऑफ युअर्स,
ही कॅट तुझे आहे का? आता चतुर्भुज काय करतोय बघा, फ्युरियसली, फ्युरियसली मीन्स काय, रागावून त्याला राग येतो आणि बोलतो आय एम गोइंग होम, मी आता घरी चाललोय, मी घरी निघतो, असं म्हणून अबाउट टू लिव्ह तो तिथून निघून जातो. सातू काय बोलतोय बघा, हे वेट अ मिनिट दिस कॅट, आणि सातू काय म्हणतो, थांब थांब थोडा वेळ थांब, आणि दिस कॅट, ही कॅट पुढे बोलणार तेवढ्या चतुर्भुज बोलतो, नो सर आय यू गॉट वर्क टू डू, नाही सर मला खूप काम आहेत, मी जातो. सातू बोलतोय, हो कम ऑन नाव, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. अरे असू दे, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन, माझ्या एका सिव्हिल, सिव्हिल मीन्स काय, पोलाइटली, पोलाइटली मीन्स काय, नम्र, अशा प्रश्नाचं उत्तर दे. दिस कॅट, ही कॅट पुढे बोलणार तेवढ्या चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनदर वर्ड, एकही शब्द न बोलता चतुर्भुज बाबू काय करतो, स्ट्राइड्स अवे. स्ट्राइड्स अवे मीन्स काय, लांब डांगा टाकत तो तिथून निघून जातो. जस्ट लुक ॲट दॅट, आणि सातू बोलतोय, जस्ट लुक ॲट दॅट, ते पा, इट्स एज्युकेशन दॅट्स ड्युनिंग दिस यंग पीपल. बघा, अति शिक्षणामुळे ही आजकालची तरुण पिढी कशी बिघडलेली आहे, रुनिंग, रुनिंग मीन्स काय, बिघडलेली आहे किंवा वाया गेलेली आहे. वी नो व्हॉट दे आर वर्थ, आपल्याला माहित आहे त्याची काय वर्थ आहे, वर्थ मीन्स काय, लायकी आहे, बट दे आर स्टफ फुल ऑफ कॉन्सेप्ट, तरी सुद्धा तो अतिशय गर्विष्ट झालेला आहे, फुल ऑफ कॉन्सेप्ट मीन्स व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ वन सेल्फ. तीन मध्ये आपण असं पाहिलं की चतुर्भुज बाबू हा एम ए एक्झाम पास होऊन आलेला आहे, त्या एम ए एक्झाम बद्दल गावकरी बोलायच्या ऐवजी जे विलेजर्स आहेत त्यामध्ये नीलरत्न आहे, जमीनदार आहे आणि सातू, हे तीन कॅरेक्टर त्या एम ए एक्झाम बद्दल बोलायच्या ऐवजी चतुर्भुज कडे असणाऱ्या कॅट बद्दलच काय करतायत, बोलतायत, आणि याचा पद्धतीचा सीन या ठिकाणी दाखवलेला आहे. द वेलकम या प्ले मधला सीन नंबर सेकंड आपण पाहतोय. इनसाइड चतुर्भुज हाऊस हा सीन आहे चतुर्भुजच्या घरामधला. बघा, फर्स्ट कॅरेक्टर इथे दिलेला आहे मेड. मेड मीन्स मोलकरीन. चतुर्भुजच्या घरामध्ये असणारी जी काही मोलकरीन आहे तिचं नाव बेनी असंही आहे. ही जी मेड आहे, ही मेड काय म्हणते बघा, मदर दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. मदर मदर, दादा बाबू, दादा बाबू म्हणजेच कोण, चतुर्भुज. चतुर्भुज हॅज कम इन अ ब्लेझिंग टेम्पर. ब्लेझिंग टेम्पर मीन्स काय, अतिशय रागावून तो घरी येतोय, असं मेडनी मदरला सांगितलं. मदर म्हणते, वाय व्हॉट्स द मॅटर, वाय व्हॉट्स द मॅटर, काय झालं त्याला. मेड असं म्हणते, आय डोंट नो, मला काय माहीत. एंटर चतुर्भुज. असं म्हणत असतानाच चतुर्भुज त्या घरामध्ये काय करतो, एंटर करतो, प्रवेश करतो. तिथे एक लिटिल बॉय आहे घरामध्ये, छोटा मुलगा आहे, तो काय म्हणतोय बघा, दादा कॅन आय हॅव दिस कॅट, दादा कॅन आय हॅव दिस कॅट, मी मांजर घेऊ का तुझ्याकडे असणारी. चतुर्भुज, आता चतुर्भुजला राग आलेला होता. नीलरतन, जमीनदार, सातू या तीन विलेजर्सनी त्या कॅटबद्दलच विचारलं होतं, आणि जेव्हा तो आता घरामध्ये एंटर करतो त्यावेळेला लिटिल बॉय सुद्धा काय करतोय, त्या कॅटबद्दलच विचारतोय, म्हणून चतुर्भुज स्लॅप्स हिम हार्ड. चतुर्भुज काय करतो, त्या लिटिल बॉयला स्लॅप करतो, थोबाडीत देतो आणि म्हणतो, कॅट 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 द होल डे लाँग इज इट, कॅट कॅट कॅट, मांजर मांजर मांजर, दिवसभर मांजर, इज इट, हो ना. मदर काय म्हणते बघा हे पाहून, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री, बिचारा माझ्या या मुलाला काय झालं आहे. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉन्ग टाइम अँड दिस ब्रॅट स्टार्ट
annoying him at once. He comes home after such a long time. तो इतक्या दिवसांनी घरी आलाय आणि हा ब्रॅट्स, ब्रॅट्स मीन्स काय खोडकर मुलगा म्हणजेच हा लिटिल बॉय, स्टार्ट अनॉईंग हिम ॲट वन्स, तर तो त्याला काय करतोय, त्रास देतोय, अनॉईंग करतोय. आणि असं म्हणून टू चतुर्भुज, आता ते चतुर्भुजकडे वळते आणि चतुर्भुजला म्हणते, लेट मी हॅव द कॅट सन, बाळा ती कॅट माझ्याकडे दे. I'll give it some rice and milk that I you put by. ती माझ्याकडे कॅट दे, I will give it some rice and milk. मी तिला थोडस राईस आणि मिल्क काय करते, देते. That I you put by, जो मी काढून ठेवलेला आहे तो. असं म्हटल्यानंतर चतुर्भुज काय करतो, फ्युरियसली, फ्युरियसली मीन्स काय, रागावतो. म्हणजे इथे मदर सुद्धा काय करते, कॅटचीच बाजू घेते, कॅट बद्दलच बोलते, म्हणून तो फ्युरियसली होतो, रागावतो आणि म्हणतो, इयर मदर, हे गे आई, यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. यू कॅन हॅव द कॅट, हे तुझ्याकडे कॅट घे अँड फीड इट. फीड मीन्स काय, भरवणे किंवा खाऊ घालणे. हिला जितकं काय खाऊ घालायचं तितकं घाल. आय शॅन्ट स्टॉप टू इट, मी इथे खाण्यासाठी थांबणार नाही, मी इथे जेवणासाठी थांबणार नाही. आय एम लिव्हिंग ॲट वन्स, मी निघालो, मी जातो. असं चतुर्भुज रागाने काय करतो, आपल्या मदरला बोलतो. मदर काय होते बघा, प्लॅन्टिव्हली, प्लॅन्टिव्हली मीन्स इन अ सॅड कंप्लेनिंग वे, मीन्स दुःखी होऊन. व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग, असं का म्हणतोयस तू. युअर मिल्स रेडी अँड वेटिंग डिअर, माय डिअर बॉय, माझ्या प्रिय मुला, युअर मिल्स रेडी, तुझं जेवण ऑलरेडी रेडी आहे. अँड वेटिंग, आणि आम्ही तुझी काय करतोय, वेट करतोय, वाट पाहतोय. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ, पटकन अंघोळ करून घे आणि लगेचच जेवायला बस. असं मदर काय करते, चतुर्भुजला बोलते. चतुर्भुज काय म्हणतोय बघा, नो आय एम लिव्हिंग, नाही मी थांबणार नाही, मी चाललो. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट्स, इकडे सगळेजण या कॅटच्या बाबतीत, या मांजरीच्या बाबतीत सगळे क्रेझी झालेले आहे. क्रेझी मीन्स वेडे झालेले आहेत, सगळ्यांना वेड लागलेलं दिसतंय. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ, आणि कोणालाही इथे मेन मीन्स माणसाची वर्थ, वर्थ मीन्स काय किंमतच नाही आहे, कोणाला इथे माणसाची केअरच नाही, केअर्स मीन्स काय पर्वाच नाही आहे. असं म्हणून किक्स आउट ॲट द कॅट, त्याच्याकडे असणाऱ्या त्या कॅटला काय करतो, किक्स मारतो, लात मारतो. तेवढ्यात अंट काय म्हणते बघा चतुर्भुजला, डोंट हर्ट द कॅट, शी हॅजंट डन एनी हार्म, डोंट हर्ट द कॅट, त्या कॅटला हर्ट करू नकोस, त्याला का मारतोयस तू. शी हॅजंट डन एनी हार्म, त्या बिचारीनं कोणाचं काय नुकसान केलंय का. चतुर्भुज, वेन इट कम्स टू हर कॅट यू आर ऑल हर्ट, बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. बघा चतुर्भुज आणखीन रागावून म्हणतोय, वेन इट कम्स टू हर कॅट यू आर ऑल हर्ट, जेव्हा कॅटबद्दल, जेव्हा कॅटबद्दलची वेळ येते, त्यावेळेला तुम्ही सर्वजण त्या कॅटबद्दल सहानुभूती दाखवता, बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स, आणि तीच सहानुभूती, तीच पिटी, तीच दया तुम्ही माणसावरती दाखवत नाही. असं म्हणून तिथून तो काय करतो, एक्झिट होतो, निघून जातो. लिटिल गर्ल काय म्हणते पा, लुकिंग आउट, बाहेर पाहते आणि म्हणते, कम अँड सी अंकल हरी. अंकल हरीला बोलावते आणि बोलते, कम अँड सी, व्हॉट अ बिग फॅट टेल, किती मोठी शेपटी आहे ही. असं अंकल हरीला काय करते, बोलते. हरी तेवढ्यात येतो आणि हरी म्हणतोय, हूज टेल, कोणाची टेल चतुर्भुज, चतुर्भुजची टेल. गर्ल म्हणते, नो द कॅट्स, नाही कॅटची, मांजरीची टेल. अशा पद्धतीनं सेकंड सीन काय होतो इथे कम्प्लीट होतो. चतुर्भुज
घरातून निघून बाहेर पडलेला आहे आणि आता सीन नंबर थर्ड चालू होतो आहे. सीन थर्ड मध्ये काय दिलेलं आहे पा, सीन थर्ड ऑन द रोड, परत रोडवरचा सीन आहे. एंटर चतुर्भुज, बॅग इन हँड विदाउट द कॅट. आता चतुर्भुजने एंट्री केलेली आहे, त्याच्या हातामध्ये बॅग आहे विदाउट द कॅट, पण आता कॅट नाही, मांजर नाही त्याच्या हातामध्ये. तेवढ्यात तिथे साधुचरण नावाचा एक विलेजर तिथे येतो आणि साधुचरण काय म्हणतोय पा, सर वेअर इज दॅट कॅट ऑफ युअर्स, सर तुमची ती कॅट कुठे गेली. चतुर्भुज बोलतो इट्स डेड, ती मेली. साधुचरण हाऊ सॅड, किती वाईट झालं ना. हाऊ डीड इट हॅपन, कशी काय मेली, काय झालं तिला. चतुर्भुज इरिटॅबली, इरिटॅबली मीन्स रागाने बोलतो आय डोंट नो, माहीत नाही मला. परन हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. आता साधुचरण नंतर तिथे परन येतो, परन सुद्धा या चतुर्भुजला बोलतोय हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट, तुझ्या कॅट बद्दल काय झालं, कुठे आहे तुझी कॅट. त्याला सुद्धा चतुर्भुज काय करतो उत्तर देतोय इट्स डेड, ती मेली. परन बोलतोय नो रिअली, खरोखरच हाऊ, कशी मेली. चतुर्भुज द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय बाय स्विंगिंग ऍट द एंड ऑफ द रोप, द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय, तुम्ही जसे दोघेही मरणार आहात तशी मेली, कशी तर बाय स्विंगिंग ऍट द एंड ऑफ द रोप, तर दोरीला लटकून ती मेली. परन बोलतोय गुड गॉड ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस, म्हणजे हा फारच काय झालेला आहे, संतापलेला दिसतोय. असा परन काय करतो बोलतो अ स्वॉर्म ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज क्लॅपिंग अँड टिसिंग हिम विथ अ क्राईज ऑफ पुशी कॅट पुशी कॅट. अ स्वॉर्म ऑफ अर्चिन्स, स्वॉर्म मीन्स काय गोळका, कोणाचा तर अर्चिन्सचा, रस्त्यावरती फिरणारी जी काही उन्हाळ मुलं असतात त्यांचा जो काही घोळका आहे तो घोळका रन आफ्टर चतुर्भुज, त्या चतुर्भुजच्या पाठीमागे रन करतो, धावतो, क्लॅपिंग करतो, टिसिंग करतो. क्लॅपिंग मीन्स टाळ्या वाजवतोय, टिसिंग मीन्स त्याला चिडवतायत. काय म्हणून चिडवतायत, तर पुशी कॅट पुशी कॅट अशा पद्धतीनं त्या चतुर्भुजला चिडवत आहेत. आणि तेवढ्यात काय होतो, या नाटकाचा कर्टन, कर्टन मीन्स काय पडदा, पडतो, म्हणजे इथे नाटक काय होतं संपतं. मला वाटतं तुम्हाला हा प्ले समजलेला असेल. जर तुम्हाला हा प्ले आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.